बातमी आहे मुंबईतून. मुंबईकरांच्या मोबाईल नेटवर्कची एजा सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. मोबाईल नेटवर्क टॉवर बंद केल्याचा हा परिणाम आहे. शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाईल नेटवर्क टॉवर विषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नकार दिला आहे, त्यामुळे सध्या 100 टॉवर बंद करण्यात आले असून याचा थेट परिणाम हा कॉल ड्रॉप, कॉल न लागणं, आवाज अस्पष्ट येणं, मोबाईल नेटवर्क नसणं, इंटरनेट वेग कमी होणं यावर झालाय, त्यामुळे मुंबईकरांना संवाद साधण्यास त्रास होतो आहे. दरम्यान असं असलं तरी MSRDC ने टॉवर विषयीचा करार पुन्हा करण्यास नकार दिलाय, त्यामुळे मुंबईकरांना मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावली आहे. मुंबईकरांच्या मोबाईल नेटवर्कची एजा सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रसाद गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, मुंबईमध्ये नेटवर्कची एजा सुरू आहे. जगदीश, आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये जे फोन कॉल आहे ते अचानक कट होत आहे, कोणाला फोन लागत नाहीये. त्याच्यानंतर एखाद्याला आपण जर फोन केला तर नेटवर्क नाही अशा पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळत आहे. त्यानंतर काही फोन मध्ये असं म्हणजे असं मेसेज सांगितलं जातं की हा फोन अस्तित्वातच नाही, याची माहिती सध्या समोर जी येते आहे. तर ज्या पद्धतीने MSRDC या कंपनीने ज्या टेलिकॉम कंपन्या आणि यांच्यामध्ये करार झालेला असतो, या करारांतर्गत त्यांची जी थकबाकी किंवा जे जे पैसे हे याला द्यायचं असतं ते महामंडळाला, MSRDCला, ते थकल्यामुळे या कंपन्यांचे काही जे टावर आहे जे MRDCच्या अंतर्गत येतात ते टावर सध्या बंद करण्यात आले, त्यामुळे कुठेतरी याचा नाक मनस्ताप हा मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना होत आहे. आपण जर बघितलं 31 डिसेंबर पर्यंत या कंपन्यांनी जे देय होतं ते काहींनी दिलेलं नाही, ते थकलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये साधारणतः MSRDCच्या अंतर्गत जे टावर आहे ते सध्या बंद करण, साधारणतः हे 200 टावर आहे. यामध्ये जर आपण जर बघितलं तर धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल. मुंबईकरांच्या मोबाईलची नेटवर्कची एजा सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. मोबाईल नेटवर्क टॉवर बंद केल्याचा हा परिणाम आहे. शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाईल नेटवर्क टॉवर विषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नकार दिला आहे, त्यामुळे सध्या 100 टॉवर हे बंद आहेत. त्याचा थेट परिणाम हा कॉल ड्रॉप, कॉल न लागणं, आवाज अस्पष्ट येणं यावर होतो आहे.